नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आपले यूट्यूब चॅनल कृषी दर्शनमध्ये। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की मोदी सरकारची नवीन योजना येत आहे, शेतकरी उत्पादक संघटनेसाठी देणार 15 लाख रुपये, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो। चला तर व्हिडिओ चालू करूया। अर्थमंत्री निर्मला सीतारामन, फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया यांनी आत्मनिर्भर आर्थिक पॅकेजमध्ये शेतकऱ्यासाठी 11 घोषणा केल्या आहेत। यात पायाभूत सुविधासाठी 1 लाख कोटी रुपयाची घोषणाही यात समाविष्ट आहेत। यात APO फार्मर प्रोडक्ट्स ऑर्गनायझेशनचा समावेश आहे। यानंतर हरियाणा सरकारनेही 1000च्या नव्या APO बनण्याची घोषणा केली। मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की हरियाणात 500 APO गठीत करण्यात आले आहेत, त्याची संख्या 1500 पर्यंत वाढवण्यात येत आहे। काय आहे मोदी सरकारची योजना? मोदी सरकारने 10,000 शेतकरी उत्पादक संघटना बनवण्याची सुरुवात केली आहे। FPO फार्मर प्रोडक्टर ऑर्गनायझेशन, जे शेतकरी फक्त उत्पादक होते ते आता APOच्या माध्यमातून कृषीशी संबंधित व्यवसाय करू शकणार आहेत। कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्या मते योजनेमुळे 30 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे। APO फार्मर प्रोडक्टर ऑर्गनायझेशनशी जोडलेल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतमाराला योग्य दर मिळेल। देशातील 100 जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कमीत कमी 1 APOची स्थापना केली जाईल। शेतकरी उत्पादक संकटात 2 कोटी रुपयापर्यंत कर्ज देण्याची सुविधा या योजनेतून देणार आहे। कर्जासाठी सरकार क्रेडिट गॅरंटी देणार आहे। प्रत्येक संघटनेला 15 लाख रुपये भांडवल इक्विटी दिली जाणार आहे। या योजनेत 2024 पर्यंत 10,000 शेतकरी उत्पादक संघटना बनल्या जातील। यासाठी 6,865 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आल्याचे चौधरी म्हणाले। कशी बनणार उत्पादक संघटना? साधारण 11 शेतकऱ्याचा एक ग्रुप असावा। या ग्रुपवर काहीतरी कंपनीचे नाव द्यावे। मोदी सरकार जे 15 लाख रुपये देणार आहे ते तुम्ही तयार केलेल्या कंपनीचे काम पाहून 3 वर्षात देण्यात येईल। संघटनेचे काम पाहून नाबार्ड कन्सल्टिंग सर्व्हिसिंग लेटिंग देईल। या त्याच्या आधारावर मजुरी मिळेल। मैदानी परिसरात एक संघटनेत म्हणजे डोंगरावर भागात नसलेले शेतकरी यांचा ग्रुपमध्ये साधारण 300 जण असावेत, तर डोंगरावर भागात 100 शेतकऱ्याचा ग्रुप असावा। जर आपल्याला APO बनायचे असेल तर आपण खालील दिलेल्या कार्यालयात संपर्क साधावा। राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, लघु कृषी व्यापारी संघ, स्मॉल फार्मर्स अग्री बिझनेस आणि राष्ट्रीय सहकार विकास निगम NCDC। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नक्कीच नवीन योजना आवडली असेल। मोदी सरकारची नवीन योजना शेतकरी उत्पादक संघटनेसाठी देणार 15 लाख रुपये। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडे पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।